नमस्कार बालमित्रांनो आज आपण ए आणि ॲन आन या दोन शब्दांचा वापर कसा केला जातो ते पाहणार आहोत मित्रांनो ए आणि ॲन आन या दोन्ही शब्दाचा अर्थ एकच होतो तो अर्थ आहे एक ए आणि ॲन आन नेमका कोठे वापरायचा हे त्या पुढील येणाऱ्या शब्दावर अवलंबून असतो ॲनचा वापर स्वरांनी म्हणजेच ए ई आय ओ यू या स्वरांनी सुरू होणाऱ्या शब्दा आधी केला जातो उदाहरण ईगल ईगल म्हणजेच घार ईगल या शब्दाची सुरुवात ई या स्वरांनी केलेली आहे म्हणून या शब्दापूर्वी ॲन हे आर्टिकल वापरतात ओके मग काय झालं ईगल एन इगल एन इगल ॲन म्हणजेच एक ईगल म्हणजे घार म्हणून याचा अर्थ झाला एक घार एन इगल एक घार त्याचप्रमाणे पहा आर्मी आर्मी या शब्दाची सुरुवात ने झालेली आहे म्हणून ए हे स्वर आहे स्वरापूर्वी ॲन हा शब्द वापरला जातो म्हणून एन आर्मी ॲन आर्मी ॲन म्हणजे एक आर्मी म्हणजे सेना म्हणून या शब्दाचा अर्थ होतो एक सेना एक सेना ओके पुढील उदाहरण आपण पाहूया आयडिया आयडिया या शब्दाची सुरुवात आय या स्वराने झालेली आहे आपण पाहिलं आहे स्वराने सुरुवात होणाऱ्या शब्दापूर्वी म्हणजे शब्दा आधी एन हा शब्द वापरला जातो म्हणून एन आयडिया ॲन म्हणजे एक आयडिया म्हणजे युक्ती म्हणून या शब्दाचा अर्थ झाला ऍन आयडिया एक युक्ती ओके तर बालमित्रांनो ए हा शब्द कॉन्सनंट म्हणजे व्यंजनाने सुरू होणाऱ्या शब्दापूर्वी वापरला जातो उदाहरण ब्रांच ब्रांच या शब्दाची सुरुवात बी या कॉन्सनंटनी व्यंजनानी झालेली आहे म्हणून ब्रांचच्या आधी अ हा शब्द वापरतात अ ब्रांच अ ब्रांच अ म्हणजेच एक ब्रांच म्हणजे फांदी म्हणून या शब्दाचा अर्थ झाला एक फांदी ओके आता पुढे पहा पाईप पाईप या शब्दाची सुरुवात पी पासून झालेली आहे पी हे कॉन्सनंट म्हणजेच व्यंजन आहे म्हणून व्यंजनाच्या आधी अ हे, ओ, हे श, आ, आर्टिकल किंवा शब्द वापरला जातो म्हणून अ पाईप अ पाईप अ म्हणजे एक पाईप म्हणजे नळी एक नळी एक नळी ओके तर बालमित्रांनो ए आणि ॲनचा आन वापर करताना काही महत्वाच्या गोष्टी लक्षात ठेवा ए सॉरी अ आणि ॲन नंतर येणारा जो शब्द आहे तो नेहमी एकवचनीच असतो म्हणजेच अ ब्रांच ब्रांच पूर्वी अ येतो तेव्हा ब्रांच हे एकवचनी आहे अ ब्रांचेस असं कधीही येणार नाही ओके त्यानंतर पहा ॲन आयडिया आयडिया ही एक युक्ती आहे ॲन आयडियाज असं कधीही अनेक वचनी शब्द त्यापूर्वी सॉरी त्यानंतर येणार नाही तर बालमित्रांनो महत्वाची गोष्ट अ आणि ॲन नंतर येणारा शब्द एकवचनी असतो आणि दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे ए आणि ॲन नंतर येणारा जो शब्द आहे तो ऍक्शन वर्ड कधीच नसतो ऍक्शन वर्ड म्हणजेच कृती वर्ब म्हणतो आपण वॉक ड्रिंक असं अ ड्रिंक असं कधीच येणार नाही म्हणजे ऍक्शन वर्ड कधीच येणार नाही ओके तर या दोन गोष्टी महत्वाच्या लक्षात ठेवा अ आणि ॲन एन नंतर येणारा शब्द एकवचनी असतो तो कधीच ॲक्शन वर्ड असतो आणि दोन महत्त्वाच्या गोष्टी ए ई -E आय ओ यू या स्वरांनी सुरुवात होणाऱ्या शब्दापूर्वी ॲन वापरतात आणि व्यंजनाने सुरुवात होणाऱ्या शब्दापूर्वी अ वापरतात थँक